राज्य आंदोलन समिति की ओर से अर्थतज्ञ डॉक्टर श्रीनिवास खांडेवाले इनकी लिखित आमचा सात बारह आमचिया नावे नामक पुस्तिका का विमोचन सोमवार को न्यायमूर्ति शिरपुरकर और अरुण केदार इनके हस्ते किया गया। इस विमोचन कार्यक्रम में प्रमुख रूप से प्रकाश पोहरे, प्रवीर कुमार चक्रवर्ती, सुरेश वानखेड़े सहित अन्य मान्यवर उपस्थित थे। एक अगस्त मध्य विद्यासा सगळ्यांना भारतीय स्वतंत्र लढ्यात असंतोषाचं जनक म्हणून त्यांना सांगितलं गेलं ते लोकमान्य टिळक आज त्यांच्या पुण्या त्याच दिवशी महात्मा गांधींचा भारताच्या स्वातंत्र्य उदय झाला पुढे आला त्याच दिवशी गांधीजींनी या देशातील स्वातंत्र्याच्या लढ्यात सर्वप्रथम सहकाराचं आंदोलन सुरू केलं होतं ते एक या तीन घटना तसंच जागतिक मैत्री दिन आहे पंतप्रधान मैत्री दिन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी येत असतो आणि या महिन्यात ती तारीख सात येते तेव्हा सात तारखेला तरी मी एक ऑगस्टला मैत्री दिन चालू होत असतो। आता या मैत्री दिनी आणि ऐतिहासिक दिनी या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे। मी पुस्तकाच्या प्रकाशनासाठी एक तारीख जेव्हा निवडली मला अनुभवी पहिल्यांदा प्रश्न असा केला की सर तुम्ही एक तारखेच का निवडले असं महत्व का मला काही सुचलं नाही म्हणाले क्रांती दिवस आहे म्हणजे क्रांती दिवस हा 9 ऑगस्ट अच्छा परंतु नंतर पुढे काही रेफरन्सेस शोधले आणि पुस्तकाचं नाव आहे आमचा सातबारा आमच्या जो शेतकरी वर्ग असतो त्याला सातबारा माहिती असतो सात आणि बारा एका ठिकाणी मालकी हक्क असते दुसऱ्या ठिकाणी पीक पिकाची आणि पिकाचं क्षेत्र असतं पीक कुठलं पेरणं शेतकरी केलं नाही बरं हा बाराच उद्देश असतो आणि सात बारा म्हणजे तुमची ते शेताची मालकी असते त्या दृष्टीने असहकाराचं आंदोलन गांधीजीचं गांधीचं उदय असंतोषाचं जनक त्यांचं लोक पावलेलं तेथे लोक पावणे स्वातंत्र्य लढ्याची लढा तीव्र होऊ नये आणि त्या दिवसांचं निमित्त साधून आज आम्ही हा कार्यक्रम ठेवला पण यापेक्षा आणखी एक महत्त्वाची बाब आहे